आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आषाढी एकादशी निमित्त सदलगा येथून वारकऱ्यांचे प्रस्थान. आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत होणार सहभागी. आळंदी ते पंढरपूर माऊलीच्या पालखी सोबत पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सदलगा येथून वारकऱ्यांचे प्रस्थान झाले आहे. सदलगा येथून श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी आळंदीकडे निघाले. यावेळी बोलताना लक्ष्मण अमृत समन्नावर म्हणाले की गेली 6 वर्ष झाली आम्ही या माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतो. आजपर्यंत मी गेली 40 वर्ष आषाढी वारी, त्यानंतर सुमारे गेली 11 वर्ष झाली माघ वारी, सदलगा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात भाग घेतला आहे. यातून जीवनात माणुसकी, प्रेम, विठ्ठल भक्ती याची अनुभूती येते. प्रत्येकाने एकदा तरी वारी करावी असे आवाहन लक्ष्मण अमृत समन्नावर यांनी केले. यावेळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम मिरजकर, आप्पासाहेब वडगोले, शंकर अंकले, अशोक गिरगले, भीमा हंजनाळे, पांडुरंग महेकर, आनंद शितोळे, राजेंद्र अमृत समन्नावर, सौ अलकाताई अमृत समन्नावर, सौ शांताबाई अंकले, लक्ष्मीबाई तपकिरे, सौ दीपा अमृत समन्नावर यांच्यासह अनेक वारकरी आणि नागरिक उपस्थित होते. महानगारी न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.